जव्हार मधील एक प्रसिद्ध राजवाडा आहे किंवा किल्ला आहे आणि या ठिकाणी खूप लांबून लांबून माणसं बघण्यासाठी येतात आणि खूप छान बघण्यासाठी पण आहे आणि या तुम्ही पण नक्की या किल्ल्याला भेट द्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। मी आसिगड गावणी, तुम्ही बघता आसिगड यूट्यूब चॅनल। मित्रांनो, फायनली आपण जव्हार मध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण एक किल्ला जव्हारचा राजवाडा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला मी अवतीभोवती कसं काय आहे बघण्यासाठी ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आपण संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, आम्ही त्या ठिकाणी जे काय माणसं वगैरे होतं त्यांना विचारलं तर 4 वाजता बंद होतं, तर आपण फायनली 5 वाजतापर्यंत पोहोचलेलो आहोत या ठिकाणी। तर सध्या बंद आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला मी दाखवणार अवतीभोवतीचं कसं बघण्यासाठी काय आहे या ठिकाणी ते थोड्याशी तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ आला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण मागे आहोत आणि पुढून कसं काय आहे राजवाड्यात ते थोडंसं तुम्हाला मी दाखवणार आहे। जर आपण सकाळी आलो असतो ना तर आजचं जे काय कसं काय आहे आत वगैरे काय काय वस्तू वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला मी दाखवलं असतं, पण संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, इथं इथं टाईम झालं। आपण घरून 3:30 वाजता निघालेलो, इथं इथं 5 वाजलं तर तुम्हाला काही दाखवू शकत नाही, पण या ठिकाणी पुढून मागून कसं काय बांधलेलं कसं काय बघण्यासाठी आहे ते थोडंसं तुम्हाला मी नक्की दाखवतो। तर चला आपण जाऊया बघण्यासाठी ये। तर मित्रांनो, हा समोरचा भाग आहे आणि समोरचे भाग आधी तुम्हाला मी थोडंसं दाखवणार आहे। हा समोरचा भाग आहे बघण्यासाठी असं आणि बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला ते बाजूचं दाखवलं थोडंसं आणि आता आपण समोरच्या भागातकडून आलेलो आहात। तर समोरच्या भागातून तुम्ही बॅकग्राऊंडला बघत असतील कसं आहे आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणारच आहे समोरचे भाग कसं काय आहे बघण्यासाठी ते थोडंसं तुम्हाला मी दाखवतो। तर तुम्हाला आम्ही दाखवतो बॅक कॅमेऱ्याने आणि धुकट वगैरे खूप आलेलं आहे तर एवढं खास तुम्हाला दाखवू शकत नाही, तरी पण जेवढं माझ्याकडून होईल थोडंसं तुम्हाला मी दाखवतो। तर चला तर बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण राजवाड्यामध्ये येऊन आणि थोडंसं तुम्हाला मी दाखवलेलं होतं या ठिकाणी आणि या ठिकाणचं जागा 5 एकर जागा आहे आणि ते 5 एकर जागेमध्ये 10,000 काजवीची बुडं आहेत तुम्हाला मी दाखवणारच आहे जाताना आणि खूप काजवा वगैरे त्याला उन्हाचे वगैरे भाजतात आणि 10,000 म्हणजे खायची गोष्ट नाही। खूप 5 एकर जागेमध्ये ते पूर्ण बुडं आहेत ते लावलेलं आहेत 10,000 झाडं। तर या ठिकाणी थोडंसं तुम्हाला मी दाखवलेलं होतं, तर तुम्हाला मी जाताना काजवं थोडंसं दाखवतो कारण आता एवढं बरोबर दिसणार नाही, धुकट वगैरे आलेलं आहे त्याच्यामुळे।
तर आम्ही आता 5-10 मिनिट बघून निघतो आहे आणि निघता निघता तुम्हाला मी ते 10,000 बोर्ड आहेत 10,000 पूर्ण तुम्हाला मी काही दाखवू शकत नाही पण 2-3 जाताना थोडंसं दाखवणार जेवढं माझ्याकडून प्रयत्न होईल थोडंसं दाखवणार मी तुम्हाला तर नक्की बघत रहा व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर माझे चॅनलवर तुम्ही नवीन असतील माझे पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवजास असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करीन तर चला आपण तिकडे जाऊया आणि थोडंसं काजवायचं दाखवतो आहे तुम्हाला आणि या राजवाड्याचे तुम्हाला मी दाखवलं होतं ते बाजूशी आणि त्याच्यानंतर आपण आता समोरून भागामध्ये आहोत आणि समोरून भागात ते कसं दिसतं आहे आणि ते बॅकग्राऊंड कसं दिसतं आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे कॅमेऱ्यामध्ये तर खूप छान बघण्यासाठी दिसतं आहे या ठिकाणी आणि जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या तुम्ही या ठिकाणी जवारवरून जवारचे रस्त्याचे थोडंसं 2 मिनिटाचा रस्ता आहे तर नक्की या तुम्ही बघण्यासाठी खूप छान बघण्यासाठी आहे तर उन्हाळ्याचे खूप छान दिसतं आहे या ठिकाणी पावसाचे एवढं खास नाही कारण रस्त्याला आपले जर चिखल वगैरे खूप आहे तर आता जर एवढं खास नाही पण उन्हाळ्याचे खूप पब्लिक वगैरे या ठिकाणी राहते बघण्यासाठी वगैरे लांबल्यावरून येतात पब्लिक या ठिकाणी बघण्यासाठी आता पावसाचे एवढे काही गर्दी नाही आम्ही आज आलेलो आहोत पण आज काही गर्दी वगैरे काही नाही पण उन्हाळ्याची खूप गर्दी राहते नक्की उन्हाळ्याचे या उन्हाळ्याचे आणि खूप पब्लिक वगैरे असते बघण्यासाठी तर आता चिखल वगैरे त्याचे आहेत त्याच्यामुळे बरोबर माणसं जास्त येत नाही उन्हाळ्याचे खूप गर्दी राहते बघण्यासाठी तर मित्रांनो आता आपण घरी जाण्यासाठी निघतो आहे तुम्हाला जेवढं काय या ठिकाणी दाखवलं ते तुम्ही जेवढं माझ्याकडून झालं तेवढं तुम्हाला मी थोडंसं दाखवलं होतं आणि आता आपण घरी जाण्यासाठी निघतो आहे इंग्रजीची तर आता जाता जाता तुम्हाला मी काजवाचे बुडं दाखवतो आहे 10,000 पूर्ण तर दाखवू शकत नाही 2-3 तर दाखवतो आता आपण पूर्ण रस्त्यावरतीच निघणार आहेत तर तुम्हाला मी सांगितलं होतं कधीच की पावसाळ्याचे काही एवढं खास बघण्यासाठी नाही पण उन्हाळ्याचे खूप छान बघण्यासाठी तर खूप बेकार आहे रस्ता वगैरे चिखल वगैरे आहे तुम्ही बघू शकता काजवाची झाड खूप त्या ठिकाणी आहेत पण काही कचरं वगैरे रान वगैरे गवत वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे आत काही खूप हे आहे गवत वगैरे त्यासाठी आत आपण जाऊ शकत नाही तर आपण रस्त्याला जातो आहे पाऊस वगैरे आलेला आहे खूप तर आता आपण डायरेक्ट रस्त्यावरतीच निघणार आहेत माझे मित्र आहेत मागे आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या राजवाड्याला नक्की तुम्ही भेट द्या आणि या ठिकाणी जे काय आहे त्या ठिकाणी 2-3 माणसं आहेत आणि त्यांना थोडीशी माहिती आहे या राजवाड्याविषयी की या ठिकाणी कसं काय किती वर्षाल वगैरे काय झालेलं आणि किती साली बांधलेला हा राजवाडा हे थोडंसं त्यांना माहिती आहे तर काजूचं झाड तुम्ही बघत असतील हे बघा त्याच्यानंतर हे बघा आणि तुम्ही रस्ता बघू शकता या ठिकाणी खूप रस्ता खराब आहे उन्हाळ्याचे चांगलं आहे तर उन्हाळ्याचे नक्की या आम्ही उन्हाळ्याचे नक्की दुसऱ्यांदा परत आम्ही भेट देणार आहेत मी 5-1 वर्ष झालं असेल तेव्हाचा मी आलेला होता या ठिकाणी पण तेव्हा मी या यूट्यूबवरती नव्हता आणि जेव्हा यूट्यूबमध्ये आलेला तेव्हा मी या ठिकाणी पहिल्यांदा माझी या ठिकाणी भेट फ्री झाली आणि राजवाड्याचा माझा हा पहिलाच व्लॉग आहे तर नक्की जास्तीत जास्त सपोर्ट करा या व्हिडिओला
आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तर पाऊस पण खूप आहे, त्याच्यानंतर मी आताच व्हिडिओ संपवतो. चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.